18 जानेवारी लोकजागृती दिन त्र्यंबकेश्वर मध्ये जल्लोषात साजरा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्र्यंबकेश्वर भेट 18 जानेवारी हा दिवस लोकजागृती दिन म्हणून होण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी प्रतिपादन दिले. लोकप्रिय गायिका कडूबाई खरात यांच्या गाण्यांचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 18 जानेवारी 1928 रोजी त्र्यंबकेश्वर येथे येऊन लोकजागृती प्रबोधन सभा घेऊन अस्पृश्यता नष्ट होण्यासाठी बहुजन समाजाला मार्गदर्शन केले होते. दरवर्षी संविधान विकास परिषदेच्या माध्यमातून 18 जानेवारी हा दिवस लोकजागृती दिन म्हणून साजरा होत असून ही कौतुकास्पद बाब असून 18 जानेवारी हा दिवस शासन पातळीवर लोकजागृती दिन म्हणून साजरा होण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे प्रतिपादन नाशिक लोकसभा मतदारसंघ खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी बोलताना केले. 18 जानेवारी 1928 रोजी वयाच्या 37व्या वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्र्यंबकेश्वरला संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेचे औचित्य साधून लोकजागृती केलेली आहे. या भेटीची नोंद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वृत्तपत्र बहिष्कृत भारत मध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ऐतिहासिक भेटीचे स्मरण व माहिती तमाम भारतीयांना मिळावी याकरिता संविधान विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार उमेश सोनवणे यांच्या संकल्पनेतून त्र्यंबकेश्वर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये कायमस्वरूपी कोनशिला लावण्यात आलेली आहे. दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. याही वर्षी संविधान विकास परिषद राजभूषण बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष उमेश सोनवणे व आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीने 18 जानेवारी लोकजागृती दिन म्हणून मोठ्या उत्साहात व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी खासदार हेमंत गोडसे होते तर विचार मंचावर माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष पवनभाऊ पवार आयोजक संविधान विकास परिषद संस्थापक अध्यक्ष उमेश सोनवणे वंचित युवा आघाडी राज्य सदस्य चेतन गांगोडे आदीसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहर्षण अर्पण करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक भाषण करताना अध्यक्ष उमेश सोनवणे यांनी सांगितले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वयाच्या 37व्या वर्षी त्र्यंबकेश्वर येथे येऊन लोकजागृती सभा घेऊन येथील रंजला गांजला समाजाला दिशा देण्याचे काम केले होते. बाबासाहेबांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित समाज बांधवांनी बहिष्कृत भारत फंडासाठी 203 रुपये वर्गणी जमा केली होती. दरवर्षी संविधान विकास परिषदेच्या वतीने 18 जानेवारी हा दिवस लोकजागृती दिन म्हणून साजरा करण्यात येत असून शासनाचा हा दिवस लोकजागृती दिन म्हणून जाहीर करावा अशी मागणी केली. चेतन गांगुर्डे यांनीही आपले विचार मांडले. यावेळी बाळासाहेब गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते दिलीप निमसे माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर दिलीप जोशी युवराज कोठोळे संजय शिकरे बाबासाहेब शिंदे अविनाश शिंदे उर्मिला गायकवाड सागर उजे त्रिवेणी सोनवणे अशोक लहांगे विश्वनाथ भालेराव राहुल पटेकर रमेश गळवी पांडुरंग काळे संतोष कदम सदुद्दीन कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते. लोकजागृती दिन यशस्वी करण्यासाठी संयोजक अंकुश सोनवणे रवींद्र दोंदे दीपक गांगुडे योगेश रोकडे मंगेश दोंदे कृष्णा काशीत संपत गांगुडे संघर्ष जाधव नितीन काशीत मोहन सोनवणे संदीप गांगुर्डे आदित्य भालेराव संतोष भालेराव प्रबुद्ध काशीत लखन मगर हरीश तुपलोंडे अनिल गांगुर्डे अमोल गांगुर्डे सचिन काशीत पवन गांगुर्डे साहिल शार्दूल ज्ञानेश्वर मगर आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विजू पुराणिक यांनी केले. चंद्रमा पंडित, कबीर नेटवर्क, त्र्यंबकेश्वर.